नमस्ते नमस्ते तर बघा हा मुलांना आज आपण इयत्ता तिसरी मराठी विषय अभ्यासणार आहोत ठीक आहे आपला आप सहावा पाठ आहे एकमेकांशी बोला ठीक आहे तर बघा पहिलं चित्र काय दिसते बघा रे बघा 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 सांगा लवकर काय दिसते पहिल्या चित्रात एक मुलगा आहे एक मुलगी आहे आणि एक चेंडू सारखं काही गोल आहे की नाही बॉल सारखे कधी गोल आहे त्याकडे बघून दोघं आश्चर्याने बघताय त्यांना काय कळे ना हे काय आहे असा कसा चेंडू आहे कळे ना त्यांना तर बघा हा मुलगा मुलगी काय म्हणतायत मुलगा काय म्हणतोय बघा हा वेगळा चेंडू दिसतो चेंडू म्हणजे बॉल मुलगी काय म्हणती नाही, नाही हा चेंडू नाही हे आहे हे कवट आहे हे फळ आहे हे काय आहे कवट नावाचे फळ आहे बघा हे काय आहे कवट नावाचे फळ आहे हा चेंडू नाही ठीक आहे मला पुढचं चित्र बघू आपण बघा मुलगा आहे आई आहे आहे का आणि मुलगा काय म्हणतोय बघा त्यांनी या फुलदाणीकडे बोट केलेले आहे फ्लावर पॉट कडे होय की नाही बघा आणि काही आईला सांगत आहे तर काय म्हणत असेल बघा मुलगा आई याला काय म्हणतात तो मुलगा विचारत आहे आईला याला काय म्हणतात मग आई काय सांगते याला फुलदाणी म्हणतात याला काय म्हणतात फुलदाणी फ्लॉवर पॉटला मराठीत काय म्हणायचं फुलदाणी हा बुड चित्र बघा पाहू हा का, काका आहेत एद की नाही आणि इथं कोण आहे मुलगी आहे मुलगी काकांना काय विचारत आहे या झाडाकडे बोट करून तर बघा काय म्हणते मुलगी मुलगी काका तुम्ही काय करता काय विचारते मुलगी काकांना तुम्ही काय करता मग काका काय म्हणतात मी झाडाला पाणी घालतो मी झाडाला काय करतो पाणी घालतो पाणी घालेल ना काका झाडाला तुम्ही घालता का रे पाणी झाडाला हा पाणी घालण्यावर काय होतं झाड छान वाढतं की नाही तुम्ही चौ आता तुम्ही पुढे चौथीला गेल्या तुम्हाला एक कविता आहे झाडाची ठीक आहे हा तर बघा आता पुढचं चित्र बघा एक मुलगी आहे मुलगा आहे मुलग्याच्या हातात मुलाच्या हातात काय आहे कापडी पिशवी आहे की नाही तर बघा मुलगी काय विचारत आहे मुलगी तू कापडी पिशवी का घेतलीस ती काय विचारत आहे तू कापडी पिशवी का घेतलीस मुलगा आता प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही मुलगा काय म्हणतो प्लॅस्टिकचा वापर करायचा नाहीये त्यामुळे मी कापडी पिशवी घेतलीये आणि पुढं बघा आजी आहे की नाही आजी हा आणि मुलगी आहे माझी काय म्हणती बघा मुलीला तू कुठे चाललीस आजी काय विचारते मुलीला तू कुठे चालली आहेस मुलगी काय म्हणते मी शाळेत चालले कुठे चालली मुलगी शाळेत चालली काल का सर्वांनी हे चित्र लिहायची चित्र चिटकवायची आहेत आणि ज्या पुढचे संवाद आहेत ना ते लिहून काढायचे आहेत ठीक आहे चला पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पुढचा पाठ अभ्यासूया